सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर व सिकल सेल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नुकतीच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिकल सेल ग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आले. या शिबिरासाठी सिकल सेल असोसिएशनच्या डॉक्टर अनुराधा श्रीखंडे यांनी टेक्निकल एक्सपर्ट म्हणून या शिबिराची जबाबदारी पार पाडली. शिबिरामध्ये डॉक्टर अतिश बकाने यांनी हायड्रोकॅसियुरिया औषधीसाठी ग्रामीण रुग्णालय व डागा स्त्री रुग्णालय स्तरावरील नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना सिकल सेल रुग्णांना हायड्रोकॅसियुरिया औषधी उपचारचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला नागपूर शहर व ग्रामीण भागातील एकूण 135 सिकल सेल रुग्णांची डॉक्टर बकाने व डॉक्टर अरोरा यांनी व त्यांच्या एक्सपर्ट टीमद्वारे तपासणी करून आवश्यकतेनुसार हायड्रोकॅसियुरिया औषध मोफत देण्यात आले. सध्या स्थितीत सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व डागा स्त्री रुग्णालय स्तरावर हायड्रोकॅसियुरिया औषधी उपचार मोफत करण्यात येत आहे. शिबिराच्या यशस्वीतेकरिता वैद्यकीय अधिकारी लीना लांजेवार यांचे सहकार्य लाभले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पानंद रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 3 वर्षात जिल्ह्यातील सर्व पानंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काटोल तालुक्यातील पट्टे वाटप व विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ता हा सोयीचा असतो. शेतीमध्ये या रस्त्याच्या माध्यमातून ये जा होत असते, त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार. यासोबतच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी यंदा 30,000 घरांचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. पात्र सर्व लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काटोल ही नगरपालिका जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिका आहे. काटोल शहर आणि तालुक्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी म्हटले. काटोल तालुक्यातही सर्व महत्वाच्या रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. लग्न झाल्यानंतर संसाराचा प्रपंच चालविण्यासाठी ऑटो डीलर असणाऱ्या एका 24 वर्षीय चोराने 1-2 नाही तर चक्क 111 दुचाकी चोरण्याचा विक्रम केला. मात्र नागपूर पोलिसांनी शर्तेशेवटी या दुचाकी चोराला अटक केली आहे. या आरोपीने 8 जिल्ह्यात विक्री केलेल्या 111 दुचाकी पोलिसांनी हस्तगत देखील केल्या. बुधवारी सायंकाळी गिट्टीकदान येथील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. वाहन चोरीचे 89 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 111 वाहने जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 सुमारास नागपूर येथील रघुपतीनगर सद्गुरू शरण सोसायटी प्लॉट क्रमांक 24 येथील रहिवासी असलेले अनिल पखाले यांची पॅशन प्रो दुचाकी क्रमांक MH14AF62650D 50,000 किमतीची चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांच्या समांतर तपासात गुन्हे शाखा वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी यांनी तांत्रिक तपास करून
तसेच नागपूर शहरातील खासगी व सरकारी कॅमेऱ्याची पाहणी केली असता, तसेच वाहन चोरीचे हॉटस्पॉट काढून CCTV फुटेजद्वारे आरोपीचा मागोवा घेतला. शिवाय मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीवरून कोंढाळी येथे वर्णनावरून शोध घेऊन सपाळा रचून आरोपी ललित भोंगे व वर्ष 24 राहणारा विकास नगर याला अटक करण्यात आली. फक्त 24 वर्षाचा असून गाडी सोडण्यात बहादूर आहे. तुम्ही गाडीवरून नजर चुकताच तो गाडीवर हात साफ करून टाकतो. या आरोपीला बघून पोलीस देखील विचारात पडले. या आरोपीकडून पोलिसांनी 77 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखानाद न्यूज, नागपूर. आरोपी है जो काफी दिनों से लगभग 2 साल से वाहन चोरी कर रहा था और ये हमारे क्राइम ब्रांच को पता चला और उसके बाद में उसके घर से लगभग 20 वाहन मिले हमको, मोटरसाइकिल्स मिली है. तो वो उसके बाद में जब हमने इसमें फर्दर इन्वेस्टिगेशन किया तो उसके बाद में पता चला कि लगभग 111 इसने अभी तक वाहन चोरी किए थे और उसमें से हमने सभी लगभग बरामद किया और 85 FIR अभी तक दर्ज हुई है इसमें. और इसने इसके अलावा भी कोई वाहन ऐसे हैं जो इसमें बेचे हैं उसके ऊपर भी हम लोग कार्रवाई कर रहे हैं. और क्योंकि ये काफी टाइम से कर रहा था, हमें ऐसा लगता है कि इसने 111 से ज्यादा वाहन इसने और भी चाहे चोरी किए होंगे बेचे होंगे. ये जो वाहन थे ये ग्रामीण भागों में इस तरह के वाहनों को बेच रहा था और वहां से जो हमारी टीम ने रिकवर किए हैं और ये कार्रवाई जो आगे भी इसी तरह से चलती रहेगी क्योंकि काफी वाहन यहाँ पे चोरी होते हैं या आसपास के जो सिटी है नागपुर अमरावती है वहाँ भी इस तरह के हमने जब कम्युनिकेट उनसे किया उनके यहाँ भी इस तरह के मुद्दे होते हैं. तो आसपास में जहाँ भी होते हैं तो इस कोऑर्डिनेशन में क्योंकि कई बार जो है आरोपी यहाँ से लेके या तो ग्रामीण भाग में या वहाँ सिटी में बेचता है उसको, तो ये सब चीजें हम कोऑर्डिनेट करके बाकी जिलों से बाकी शहरों से बात करके इस पे कार्रवाई का. सर किसने का माल है सर? क्या तो महाराष्ट्र की गाड़ियां चुराता था कि मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो सीमाएं लगी हुई है वहां से भी चुरा के लाता था? इसमें है 9 जिले जो है इसमें हमको 9 जिलों में गाड़ियां मिली जो अभी तक डिटेक्ट हुई है गाड़ियां वो सब महाराष्ट्र की. सर उसकी क्या कीमत आती है? 77 लाख से ज्यादा इसकी जो है कीमत अभी तक आती है. रामटेक बायपास तुमसर मार्गावर काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास एका कार व पिकअपच्या धडकेत वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक यांचा घटनास्थळी तर हंगामी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. याच अपघातात गंभीर स्वरूपात जखमी झालेले पवनी देवलापार येथील वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पवनी वन विभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह कारने त्यांच्या मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते. लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपला त्यांच्या कारची जोरदार धडक झाली होती. अपघात इतका भीषण होता की यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला होता तर पिकअपचा मागील भाग वेगळा झाला होता. या अपघातात पवनी वन विभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर सोबत असलेले मनोज वय वर्ष 35 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर अन्य प्रदीप सूर्यवंशी व निकेश कुंभलकर वय वर्ष 30 या 2 व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल येथे उपचारासाठी आणले होते. मात्र गंभीर जखमी असलेले वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. दिलदार व्यक्तिमत्व असणाऱ्या या व्यक्तीच्या अशा अचानक निघून गेल्याने पवनी परिसरात संपूर्ण शोककळा पसरली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सर्व ठरविल्याप्रमाणे सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेंना दिली, आता आमचा शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांना दिला. मात्र सर्वांना माहीत आहे हा पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार आहेत, सूडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आला असा आरोप माजी गृहमंत्री शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला.
आज शरद पवार पर्यायी चिन्हाबद्दल निर्णय घेतील. फडणवीस यांना सुद्धा माहीत आहे काय झाले, ते आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ज्यांनी हे घडविले त्यांना जनता धडा नक्कीच शिकवेल. मुळात सर्वात जास्त अस्थिरता भाजपच्या आमदारात आहे, कारण बाहेरून आलेले पहिल्या पंक्तीत बसले, मंत्री झाले, आता आपलं काय होईल याची त्यांना चिंता आहे. आपल्या मतदारसंघात कामे व्हावी, काही आमदार निधीसाठी त्यांच्याजवळ गेले, मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. तिकडे गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहे असा देखील दावा त्यांनी यावेळी केला. या दरम्यान माझ्या मतदारसंघात पारडशिंगा येथे भाजपने एक महिला मेळावा आयोजित केला. हा त्यांचा अधिकार आहे, मात्र खंड विकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठविलं, तुम्ही लोकांना घेऊन या, शासकीय पत्र काढून हे सांगितलं जात आहे. मेळावा भाजपचा, मात्र त्यासाठी खर्च सरकारचा केला जाणार असल्याने याची रीतसर तक्रार आम्ही करू. पक्षाच्या मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर आतापर्यंत झाला नाही, तो आता कसा होत आहे असा आरोप देखील अनिल देशमुख यांनी केला. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाणे, शंखनाद न्यूज, नागपूर. आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घडाळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं. अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला, शरद पवार साहेबांनी केला. इतक्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे, शरद पवार साहेब आहे. पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे. कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही. हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्याच पद्धतीचं घडलं हे अतिशय दुर्दैवी आहे. शासकीय तंत्रनिकेतन नागपूरने 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आविष्कार 2024 या वार्षिक महोत्सवात एक आकर्षक सांस्कृतिक देखावा उलगडला. कलात्मक पराक्रम आणि प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ प्रदीप देशमुख, डीन संशोधन आणि प्राध्यापक आणि सामुदायिक औषध विभाग एम्स नागपूर यांनी केले. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून डॉ देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीबद्दल कौतुक केले आणि तांत्रिक ज्ञानाच्या पलीकडे एक चांगला शैक्षणिक अनुभव वाढविण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. संस्थेच्या नेतृत्वातील एक प्रभावी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सामील झाले. आविष्कार 2024 वर पडदा पडताच टाळ्यांसह शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशाचे गुंजन झाले. या प्रसंगी ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर जी के आवारी प्रामुख्याने उपस्थित होते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नागपूर डॉक्टर मनोज डायगवाने आमच्याकडे आविष्कार 24 ॲन्युअल कल्चरल फेस्ट हा सध्या ॲन्युअल फेस्ट कार्यक्रम सुरू आहे आणि हा कार्यक्रम ॲन्युअल सोशल गॅदरिंगचा मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यात मग आर्ट एक्झिबिशन असो, कल्चरल फेस्ट असो, फॅशन शो असो, विविध प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या त्यांना स्टेजवर आपले पैलू मांडण्यासाठी आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. तसेच स्पोर्ट्समध्ये ज्या मुलांनी इंटर डिप्लोमा स्पोर्ट्समध्ये ज्यांनी पार्टिसिपेशन केलं अशा किंवा ज्यांनी संस्थेसाठी नावलौकिक कमवला अशा विद्यार्थ्यांचं स्टेजवर आणून स्वागत करून त्यांना मोटिवेट करण्यात येते. यात विविध प्रकारचं म्हणजे स्किटपासनं नाटक, नंतर एकांकिका, फॅशन शो, सिंगिंग कॉम्पिटिशन, ऑर्केस्ट्रा, म्युझिकल कॉम्पिटिशन्स, इक्विपमेंट म्हणजे संगीताचे वेगवेगळ्या प्रकारातल्या अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन घेण्यात आल्या आणि या कॉम्पिटिशनमध्ये नाविन्यपूर्ण जे नावाजलेले लोक आहेत त्यांना बोलवून त्यांच्या हस्ते जजिंग करून त्यांना सगळ्यांना पारितोषिकं देण्यात आलेले आहे. नमस्कार, मैं डॉक्टर जी के आवारी
हेड ऑफ ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिपार्टमेंट, आप सभी का गवर्नमेंट पॉलिटेक्निक नागपुर के प्रांगण में स्वागत करता हूँ। यहाँ दो दिन का कल्चरल प्रोग्राम चल रहा है जिसका नाम आविष्कार 24 है। आज हमारे साथ जो है वो ट्रैवल एंड टूरिज्म के हेड ऑफ़ द डिपार्टमेंट, और जो कि लास्ट दो साल से सक्सेसफुली ये आविष्कार 24 ऑर्गेनाइज कर रहे हैं, डॉक्टर प्रशांत विरखरे जी आज हमारे साथ है। ओके, आपको इस कार्यक्रम के बारे में बताएंगे कि किस तरह से ये जो कार्यक्रम है आविष्कार 24 किस तरह से अनोखा है, किस तरह से डिफरेंट है। डॉक्टर विरखरे जी, थैंक यू। सर ने अभी जैसे बताया कि ये एक हमारा ट्रेडिशनल इवेंट है जो इस कॉलेज में काफ़ी सालों से मनाया जा रहा है। शुरुआत में हमारे पास बच्चे कम थे, लेकिन अभी हमारे इस प्रांगण में करीब 14 अलग अलग किस्म की ब्रांचेज हैं, और इन 14 ब्रांचेज में ऑलमोस्ट 2700 स्टूडेंट्स हैं। तो इन स्टूडेंट्स के लिए ये एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है जिसमें इस पूरे प्रोग्राम का दो दिन की पूरी तैयारी बच्चे खुद करते हैं। इसके लिए लगने वाला काफ़ी कुछ जो फंड होता है उसके लिए वो स्पॉन्सरशिप की कोशिश करते हैं मार्केट से, जिससे उनको एक मार्केट से पैसे जनरेट करने की भी स्किल्स उनमें डेवलप होती है। और एक बार उनके पास फंड्स डेवलप हुए, कुछ फंड्स हमारे पास अपने कॉलेज के होते हैं, इन दोनों को फंड मिला के इस प्रोग्राम का बजट बनाया जाता है। बजटिंग करना ये भी बच्चों का ही एक काम का पार्ट होता है, जिसमें उनकी प्लानिंग स्किल्स, पूरे इवेंट की प्लानिंग कैसे करना है, कौन कौन से उसमें इवेंट्स रखना है, इवेंट की शेड्यूलिंग कैसे करना है, कितने बच्चे उसमें पार्टिसिपेट करेंगे, कितने बच्चे स्टॉल्स लगाएंगे, कितने बच्चे आर्ट एग्जीबिशन में पार्टिसिपेट करेंगे, हर एक इवेंट, करीब करीब 21 अलग अलग कमिटीज़ हमारी इस प्रोग्राम में बनती है, और हर 21 कमिटीज़ के हेड ऑर्गेनाइजर्स होते हैं, और ये सारे मिलके इस प्रोग्राम की प्लानिंग, एग्जीक्यूशन और पोस्ट इवेंट भी जितनी भी पब्लिसिटी होती है ये एक उसी का पार्ट है, वो भी वो लोग करते हैं। तो इस पूरे प्रोग्राम को ऑर्गेनाइज करने का मेन एक जो मोटो होता है वो यही है कि बच्चे ये सारी एक्टिविटीज़ खुद करें, और ये एक्टिविटीज़ करने के कारण उसमें उन बच्चों में ये स्किल्स जो उसमें डेवलप हो जाए, जिनको हम आज की डेट में बोलते हैं कि ये सोशल स्किल्स हैं। ऐसा बोला जाता है कि आज की डेट में अगर हमको सक्सेसफुल होना है तो टेक्निकल स्किल्स में हम शायद पीछे रह जाएं, लेकिन इन सोशल स्किल्स की हमारे को बहुत ज़रूरत होती है, और ये हमारे में अगर सोशल स्किल्स हैं तो हम करियर में और लाइफ में बहुत अच्छा आगे एक्सेल कर सकते हैं। तो हमारी ये पूरे इवेंट में कोशिश यही रहती है कि ये सारे जो काम हैं बच्चे वो खुद करें, और ये काम करते हुए इन अलग अलग स्किल्स को अक्वायर करें और एक सक्सेसफुल लाइफ की स्टार्ट करें। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या, परत भेटूया नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा, इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157।